खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मला प्रश्न पडला होता की मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकावले, मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकावले म्हणजे काय केलं. तर आता जिकडे पाकिस्तान आहे, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या बॉर्डरला तिकडे अटक नावाचा किल्ला आहे. अटक त्या किल्ल्यावरती आमचा भगवा लागला. तिथपर्यंत मराठे तिथपर्यंत पोहोचले. एवढा मोठा इतिहास, शांततेत महाराष्ट्र आहे. मलाही या गोष्टींची गरज नाही, आवश्यकता नाही, इच्छा नाही. आधीही नव्हती, पुढेही नसणार. परंतु हे अशा प्रकारचं येऊन जर समजा इथे येऊन आव्हान आम्हाला देणार असतील, तर अशा प्रकारच्या दंगली किंवा अशा प्रकारच्या गोष्टी या महाराष्ट्रात व्हायला वेळ लागणार नाही एवढं मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावं, उपमुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावं, गृहमंत्र्यांनी लक्षात घ्यावं. यांना वेळीच आवर घालावा या कुत्र्यांना. वारं खूप सुटले आणि जे सुटलंय ते आपलंच आहे. तुमच्याकडे जर प्रस्ताव, आमच्याकडे कानफटात मारण्याशिवाय. कधी बोलले मी की सगळे जेवढे उत्तर प्रदेश बिहारचे लोक आहेत त्यांना चालते करा व्हा म्हणून? अजून नाही बोललो. पण ही जर तुमची त्यांची जर दादागिरी जर इकडे महाराष्ट्रामध्ये वाढत गेली तर मला तेही करावं लागेल, एवढं त्यांनी लक्षात ठेवावं. काय चुतिया समजलं? महाराष्ट्र हा लढवय्या महाराष्ट्र आहे. जे काही मिळवलं ते आजपर्यंत लढून मिळवलेलं आहे. महाराष्ट्राच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न करू नका. हा तिसरा नेत्र जर समजा या शिवरायाचा उघडला ना तर सगळेच भस्मसात व्हाल. लाचारी पत्करली, गुडघे टेकले, पाय चाटले, राज ठाकरे हा स्वतःसाठी किंवा पक्षासाठी नाही मराठी माणसासाठी म्हणून कोणाचेही पाय चाटेल. कोणाचेही पाय चाटेल मी मराठी माणसासाठी. पण मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करण्याचा जर डाव घेतला तुम्ही हातामध्ये तर मी पाय छाटीन. आणि मग ह्यांनी एक फायनान्स केलेली दोन कार्टी जन्माला आलेलीच आहेत ती ओवेसी भडवे. काय तर म्हणे गळ्यावरनं म्हणे सुरी फिरवली, गळ्यावरनं सुरी फिरवली तरी भारत माता की जय म्हणणार नाही. ये महाराष्ट्र फिरवतो आणि आपल्याकडे सगळे जा, कुठेही जा, कोणत्याही रस्त्यावरती जा, सगळे ट्रक सगळ्या गाड्या इथून उजव्या बाजू जात असतात. एमएसआरटीसीच्या बसेस राईट साईडने चाललेल्या असतात, वेगाने जात असतात. कोणाचं काही लक्ष नाही. मध्ये माणसं आली तुडवा, मारा, ठार मारा. सरकारला काही देणं घेणं नाही, फक्त टोल भरा. आमच्याकडे पैसे पोहोचले पाहिजे. याला राज्य सरकार म्हणायचं? त्याला कोण मरतोय, कोण काय होतंय ह्याचं काही देणं घेणं नाही. फक्त यांची तुंबड्या भरायच्या आम्ही. आणि त्याच्यावरती राग व्यक्त केल्यावरती सांगायचं की एवढे टोल भरलेत, मला नोटिसा पाठवल्यात, टोल भरल्याचे पैसे मला भरा म्हणे. घंटा भरतो मी. एक गोष्ट सांगून ठेवतो, पण मुद्द्याला मुद्द्याने उत्तर मिळणार असेल चालेल, हलकासा विनोद असेल तरीही चालेल, विनोदही चालेल. पण परत आपल्या कुठच्याही गोष्टींवरती जर समजा कोणी शिव्या घातल्या, घराबाहेर काढून मारायचे. परप्रांतातल्या लोकांना तुम्ही का मारता? मी त्यांना सांगितलं माझ्या महाराष्ट्रातल्या मराठी मुलांच्या तोंडचा घास जर ते पळवणार असतील आणि तशाच जर गोष्टी इथे महाराष्ट्रामध्ये वाढीला लागणार असतील परत मारीन. मराठी माणूस जर समजा पेटला तर या महाराष्ट्रात दंगली घडतील, एवढं फक्त यांनी लक्षात ठेवावं. आज सगळ्या ठिकाणी शांतता चालू आहे, शांततापूर्वक सगळ्या गोष्टी चालू आहेत.
विस्थापित असतील माझ्याकडे विस्थापित आहेत, यांचं काहीच जात नाही, घरात घुसून मारतील। माझ्या मराठीला जर नख लावायचा प्रयत्न केला तर मी मराठी म्हणून अंगावर जाईल। आणि माझ्या धर्माला जर समजा कोणी नख लावायचा प्रयत्न केला तर मी हिंदू म्हणून अंगावरती जाईन। त्याच्या राज ठाकरे जे तुम्हाला सतत सांगतो ना, ह्या सगळ्या बाकी काही लोकांना वाटतात, नतदर्शनांना वाटतात, राज ठाकरे राजकारणासाठी किंवा निवडणुकीसाठी हड साठी विरोध करणारा माणूस नाही, मला खेळू देत नाही। का तो भारतीय नाही काय? तो भारतीय नाही। मी स्वतःच्या सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये बाजूच्या माणसाला खेळून देता येत नाही, मग मी माझ्या महाराष्ट्राच्या सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये इतरांना कशाला खेळून देऊ, मला जरा सांगा ना। पोलिसांना ही गोष्ट कळायला पाहिजे होती।